महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे येत्या 1 तारखेला आणि त्यासाठी वॉर्ड क्रमांक 4 मधून आपल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार संरजनी भरत विरकुटे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि या प्रभागात आम्ही गेले 8 दिवस फिरतोय आणि ह्या गोष्टीची अत्यंत प्रकर्षाने जाणीव झाली की शिवसेनेच्या मागे कल्याण डोंबिवलीमधले लोक ठामपणे उभे आहेत आणि आमचीही नगरसेविका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जाण्यास आता फार थोडा काळ उरलेला आहे आणि हिचा विजय हा निश्चित आहे हे मी आपल्याला ग्वाही देते. नमस्कार, मी रजनी भारत मुरकुटे प्रभाग क्रमांक 4 ची शिवसेनेची अधिकृत उमेदवार आहे. तुमचा प्रचार कसा चालू आहे? आमचा प्रचार उत्तम प्रकारे चालू आहे आणि लोकांकडून पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. सर्वप्रथम मी रजनी मॅडमना प्रचारासाठी शुभेच्छा देते. त्यांचा प्रचार खूप जोरात व्हावा अशी इच्छा आहे आणि तीच इच्छा धरून मी आज इथे आलेली आहे. कारण रजनी मॅडम खूप चांगलं काम पण करतात आणि मुळात म्हणजे त्या दुसऱ्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेऊन त्या काम करतात आणि तसंही त्या हुशारही आहेत आणि कॅपेबल पण आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांना घराण्याचा वारसा आहे, मुळात समाजकार्याचा वारसा आहे त्यांच्याकडे घराण्याचा आणि त्यांनी आमच्या इथे बऱ्याच सुखसुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नगरसेविका नसताना सुद्धा. आणि जर त्या नगरसेविका झाल्या तर त्या काय काय करू शकतील, आणखीन जोमाने काम करू शकतील, आपला विकास घडवतील या हिशोबाने मी त्यांच्याबरोबर प्रचाराला आलेली आहे. ती मुळापासून रुजलेली आहे, इथे सगळ्या तऱ्हेचे लोक राहतात पण आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपण इतके इथे चांगली कामं केली आहेत. पहिलं एक मोठं चांगलं काम केलेलं तर पाणी नव्हतं, तर 24 तास आपण पाणी दिलेलं आणि तिथपासून इथे शिवसेना काय आहे हे कळलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्या किती काय काम करू शकतात हे सगळ्यांच्या मनात आहे. त्यामुळे आज आमची अधिकृत उमेदवार आहेत रजनीताई मुरकुटे.